नमस्कार मित्रांनो, मी नितेश भगत, निक भगत अँड फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मोरोचीला आहे. मोरोचीला आज एका दिवसात आपला हा चौथा फार्म व्हिजिट करतो आहे आपण. इथे उस्मानाबादी बीटल आणि हैदराबादीचे एक दोन मेल आहेत. उस्मानाबादी क्रॉस बीटलमध्ये काम करत आहेत सर. ठोंबरे सर आहेत, ठोंबरे सरांचा फार्म आहे. हे जो आपण स्ट्रक्चर बघतो आहे, हे आधी पोल्ट्री होती. ही पोल्ट्री होती, करार पद्धतीवर काम करत होते. पण काही कंपन्या आहेत ज्यांनी म्हणजे भरपूर कमी FCR त्यांचा बसत नव्हता आणि लेट कलेक्शन हे करायचे, पिल्लं न्यायचे, पक्षी न्यायचे, त्याच्यामुळे ते वैतागले आणि त्यांनी बंद केलं पोल्ट्री. आणि पोल्ट्रीचं आता त्यांनी ह्याच्यात शेळीपालनामध्ये तेच कन्वर्ट केलं आहे. तर आपण पुढे जे शेळ्या बघतो आहे, ह्या उस्मानाबादी शेळ्या आहेत. उस्मानाबादीला ते बिट्टलचा नर क्रॉस करत आहेत. तर काही पिल्लं पण आहेत त्यांच्याकडे. फार्म खूप मोठा आहे, शेळ्या आपल्याला कमी दिसत असतील कारण एवढ्या मोठ्या स्ट्रक्चरमध्ये एक 25च शेळ्या आहेत फक्त. त्यांनी काही शेळ्या रिसेंटलीच कमी केल्या, एक पाटी पण विकल्या. फार्म खूप मोठा आहे आणि फ्युचरमध्ये ते वाढवणार पण आहेत. आणि हा फार्म वर मी येण्याचं कारण आहे की इथे कटिंग मार्केटमध्ये सर काम करतात, ईद मार्केटमध्ये काम करतात आणि ब्रीडिंग मार्केटमध्ये पण काम करतात. तिन्ही मार्केटमध्ये सर काम करतात, त्यामुळे मी स्पेशली या फार्मला व्हिजिट केलं आहे. उस्मानाबादीला बिटल क्रॉस करतात आणि त्याच्या थ्रू जी पिल्लं होत आहेत ते कटिंग मार्केटला विकतात. कटिंग मार्केटला पण त्यांना जागेवरतीच हे येतात, दलालं येतात आणि जागेवरूनच घेऊन जातात. ह्याच्यासाठी पण त्यांना कुठं मार्केटला जायची गरज नाही. आणि शेळ्यांची क्वालिटी तुम्हाला दिसत असेल, शेळ्यांची क्वालिटी पण खूप छान आहे. हाईटला खूप छान आहे शेळ्या, स्ट्रक्चर खूप छान आहे, अंगावर त्यांच्या शाईन आहे. दिसायला बिटलसारख्याच दिसत आहेत पण ह्या उस्मानाबादी शेळ्या आहेत. उस्मानाबादी आहेत, काही हैदराबादी शेळ्या पण आहेत एक दोन. खूप छान काम केलं आहे ह्याच्यामध्ये सरांनी. कटिंग मार्केटमध्ये काम करत आहेत, चाऱ्याचं नियोजन पण खूप छान केलं आहे त्यांनी. ह्या सगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चॅनलवरती. हा सध्या फक्त इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवतो आहे मी. खूप छान नॉलेजेबल व्हिडिओ असेल, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.